नमस्कार, पूजाज किचन अँड केकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रसमलाई. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण स्टार्ट करूया रसमलाई कशी बनवायची. त्यासाठी मी इथे 2 कप गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध यूज करू शकता. आणि आपण या दुधाला मस्त आता एक उकळी उकळून घेणार आहोत एकदम छानपैकी. ते मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इथे दूध मस्त आता उकळलेलं आहे. त्याला एक छानशी उकळी फुटलेली आहे. ते मिक्स करत राहायचं कारण खाली चिटकू नये म्हणून. आणि त्याच्यामध्ये नंतर याची रसमलाई बनवायची. त्याच्यासाठी मी थोडंसं दही घेतलेलं आहे. तुम्ही व्हिनेगर, लिंबाचा रस हे पण यूज करू शकता. त्याला मग दही टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ते दूध पूर्णपणे त्याचं पाणी पूर्णपणे वेगळं होईपर्यंत उकळू द्यायचं. आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे. एकदम छानपैकी असं घट्ट घट्ट होतं आणि त्याचं पाणी वेगळं होतं. तोपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं. नंतर ते दूध असं एका चाळणीमध्ये आणि सुती कपड्यामध्ये काढून घ्यायचं. त्याच्यावर पाणी टाकायचं कारण त्यातला आंबसपणा आपल्याला सगळा घालायचा आहे. जास्त आंबट लागू नये म्हणून ते मस्त धुवून घ्यायचं. आणि त्याच्यावर नंतर कपड्यामध्ये असं पॅक बांध त्यातलं पाणी सगळं बाहेर काढून घ्यायचं. एकदम छानपैकी त्याला सुकं व्हायला पाहिजे पूर्ण पाणी दाबून. किंवा तुम्ही चिमट्याने यूज करून गरम राहतं ना ते पोळं तर चिमट्याने यूज करून त्यातलं पाणी काढून घेऊ शकता. नंतर ते कपड्यामध्ये छानपैकी बांधून ठेवायचं 15 मिनटं. तसंच बाजूला ठेवून द्यायचं. काही बनवायच्या ते आपल्याला त्याचे रसगुल्ला टाईप बनवावं लागतं. त्याच्यासाठी मी 2 कप पाणी आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार जसं गोड हवं आहे तशी साखर मिक्स करायची. ते पाणी छान उकळू द्यायचं. एकदम साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण ते मिश्रण बाजूला काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही त्यातलं पाणी सगळं निथळून गेलेलं आहे. एकदम ड्राय झालेलं आहे. ते एकदम त्याची बारीक कूस करून घ्यायची. आणि व्यवस्थित बघा मी कसं त्याला मॅश करत आहे. एकदम आपल्या तळ हाताने त्याला मॅश करायचं आहे. त्याला एवढं बारीक करायचं की ते एकदम मक्खनसारखं असतं ना, एकदम स्मूथ झालं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडी पण अशी लायनिंग वगैरे आता आपण जेव्हा गोळा बनवतो रसमलाईसाठी तेव्हा काहीही नाही राहिलं पाहिजे. एकदम स्मूथली आपल्याला त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती स्मूथली झालं आहे. ते हाताला पण चिटकत नाही. जेव्हा हाताला चिटकत नाही तेव्हा आपल्याला झालं म्हणायचं. त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. आपल्याला ज्या साईजची रसमलाई हवी आहे त्या साईजचे आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे ते छोटे मोठे होऊ शकतात. केक बनवून दाखवते. एकदम छान हातावर मऊ करून घ्यायचा गोळा. बनवून दाखवते आहे कसं असं एकदम स्मूथली होतो. अजून एक बनवून दाखवते आहे मी तुम्हाला. छानपैकी एकदम गोल गरगरीत करून घ्यायचा. अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते आता. जो आपण मावशी साखरेचा पाक बनवून घेतला आहे तो मस्त उकळलेला आहे. त्याच्यामध्ये आज आपण एक एक टाकणार आहोत. गॅस लो फ्लेम मिडियमवर किंवा फुल केला तरी चालेल. त्याच्यामध्ये सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांनी आपण ते ओपन करून बघूया कशाप्रकारे झालेत. बघा किती छान आपली रसमलाई फुगलेली आहे. एकदम छान आणि रसरशीत होते बघू शकता तुम्ही. आपण त्याला स्पूननी पलटी करायचं आहे. आता
पाहू शकता आपली रसमलाई किती छान फुगलेली आहे। आता आपण ही रसमलाई एकदम तशीच रसरशीत राहण्यासाठी आपण त्याला थोडंसं थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत। एक झटका देणं म्हणतात ना, त्याप्रकारे थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही बर्फ पण यूज करू शकता। सगळ्या रसमलाई आणि ते पाणी पण गरम आहे ते पण त्यात टाकायचं आणि त्याला शांत ठेवायचं, बाजूला ठेवायचं। त्यानंतर आपण आता रसमलाईचं दूध बनवणार आहोत, जे आपण मी एक कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मस्त मी एव्हरेस्टचं केशर यूज केलेलं आहे। केशरने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त। पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आता, एकदम मस्त येलो कलर झालेला आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। ड्रायफ्रूट्सनी अजून रसमलाईला टेस्ट छान येते। एकदम मस्त मिक्स करून घेणार आहे आणि ते 5 मिनटं उकळू द्यायचे ड्रायफ्रूट्स। बघू शकता तुम्ही किती छान आपलं दूध तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता टेस्ट येण्यासाठी मी थोडी इलायची ॲड करत आहे। केशर आणि इलायचीची टेस्ट खूप मस्त येते, तुम्ही पाहू शकता। आता आपलं रसमलाईचं दूध रेडी आहे। पाहू शकता आता आपलं ही रसमलाई आपण जी थंड करून घेतली आहे ती आता या गरम दुधामध्ये टाकायची आहे आपल्याला। त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे, एकदम सुक्की करून त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। तुम्ही पाहू शकता आपली रसमलाई किती छान आणि मऊ झालेली आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या रसमलाई दुधामध्ये टाकून घेणार आहोत। आणि सगळ्या रसमलाई दुधामध्ये टाकून झाल्यानंतर एकदम त्याला एका साईडला रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे 1 तास। आता आपली रसमलाई एकदम रेडी आहे।